आपले गरमागरम उपवासाचे आप्पे रेडी आहेत, हे बघा किती छान झालेत. व्हिडिओ नक्की बघा पूर्णपणे, आणि तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, मी लतिका पूर्णपात्रे, पूर्णपात्रेस किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे आपे. आपण नॉर्मली उपवास म्हटलं की शाबुदाण्याची खिचडी, शाबुदाणा वडा किंवा भाजणीचे थालपीठ करून खातो. पण आता लॉकडाऊनमध्ये भाजणीचे थालपीठ मिळणं पण फार मुश्किल आहे, तर मी इथे फक्त शाबुदाणा आणि उकडलेले बटाटे यापासून आपण आपे करणार आहोत. यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला बटाटे जे आहेत मी नॉर्मल मीडियम साईजचे घेतलेले आहेत दोन, याला मी खिसून घेते. बटाटे छान खिसून झालेले आहेत आपले उकडलेले. त्याचबरोबर आपण यामध्ये आता अद्रक आणि मिरचीची मी पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकली आहे. त्याचबरोबर काळी मिरी पावडर, इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर साधं मीठच घेतलेलं आहे मी, तुम्ही उपवासासाठी शेंदी मीठ जे भेटतं मार्केटमध्ये ते घ्या. बरोबर याच्यामध्ये मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालती आहे. आणि आपला हा शाबुदाणा भिजत घातलेला आहे, बघा किती छान भिजलेला आहे. मी हा ओव्हरनाईट भिजत घातला होता, तुम्ही जर 2-3-4 तास जर भिजत घातला तर तो प्रॉपर भिजत नाही. हे बघा मस्त छान दबतो आहे हा, मी ओव्हरनाईट घातल्यामुळे छान भिजला आहे तो. आता याच्यामध्ये घालून याला छान मॅश करून घेते मी, छान हातानेच स्मॅश करून घेतलं आहे. आता आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत, त्यासाठी आपण एक माप करून घेऊ गोळे बनवायचे पहिले, म्हणजे आपल्याला करण्यासाठी सोपं पडतं. हे समोर हे बघा असं करून घ्यायचं आणि सगळे गोळे आपण असे बनवून ठेवूया. आता छान माझ्या आपे पात्राप्रमाणे 12 बनवून ठेवले. आपण आता काय करूया, आपे पात्रामध्ये तूप घालूया. तुम्ही म्हणाल की हे सेम शाबुदाणा वड्यासारखंच झालं, पण शाबुदाणा वडा आपल्याला डीप फ्राय करतो आपण, ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून आपल्याला याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. मला तर फार आवडतं हे आपे बनवायला, खूप मजेशीर काम आहे. छान ते गोळे करायचे ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि पोटसुद्धा भरतं आणि छान वाटतं खायला. त्याच्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करायला त्यामध्ये ठेवून आपण आता परफेक्ट. आता आपण एकदम लो फ्लेमवरती करायचं आहे आपल्याला, या आरामशीर छान त्याला उदायचं आहे. आपण गॅसवरती ठेवलं आहे, आता याला किमान 3-4 मिनिट उदायचं आहे, याच्यावरती झाकण ठेवा. बघा आपण बघूया, आता 3 मिनिट झालेले आहेत. हां, त्याच्या साईडने झालेले आहेत, आपण आता याला उलटून घेऊया. आपण ज्याला जेव्हा टर्न करतो तेव्हा त्याला चाकूनी नाही करायचं, आपल्याला चमच्यानेच करायचं. हे बघा इझिली होतं आहे एकदम टर्न. परत तूपसुद्धा घालायची गरज नाही आहे आपल्याला. जर कुठे जर तुमच्या इकडे जर खात असाल तर याच्यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा टाकू शकतो. आमच्या इकडे खात नाहीत म्हणून मी टाकली नाही आहे. आता परत याला एका साईडनी 3 मिनिट होऊ द्या. बघा दोन्ही साईडनी पण छान झालेले आहेत, आता साईडनी पण त्याला छान झालं आहे. आता आपण याला काढून घेऊया. आपे पात्रामधून आपे काढून घेतलेले आहेत, त्याचबरोबर चटणीसोबत सर्व करते आहे मी शेंगदाण्याचे ते. हे बघा मी दाखवते तुम्हाला किती मस्त झालेत, एकदम क्रंची झालेत आपले आपे. तर व्यूअर्स, आता येत्या चतुर्थीला तुम्ही हे आपे नक्की ट्राय करून बघा. 4-5 दिवसांमध्येच संकष्टी चतुर्थी येते आहे, आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा एक्सपिरियन्स मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर.